मुंबईत 12 ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या पॉवर फेल्युअर मागे चीन असल्याचा दावा अमेरिकन कंपनीनं केलाय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला ठप्प करण्याचा चीनी डाव असल्याचं अधोरेखित झालंय. अमेरिकेतल्या रेकॉर्डेड फ्युचर या कंपनीनं चीनी हॅकर्सनं वीज पुरवठा यंत्रणेत घुसखोरी केल्याचा दावा केलाय. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी त्यावेळी हा हॅकर्सचा प्रताप असल्याचा आरोप केला होता. अमेरिकन कंपनीच्या या दाव्यानं राऊतांच्या आरोपांना बळ मिळालंय. सरकारही या प्रकरणात चौकशी करत असून त्याच्या अहवालाची सरकार अजून वाट पाहत आहे. दरम्यान या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी. आपल्यासोबत ऊर्जामंत्री नितीन राऊत आहे. सर, मुंबईमध्ये ब्लॅकआउट झालं होतं, तुम्ही काहीतरी घातपाताची शक्यता वर्तवली होती, आता अहवाल आणि माहिती समोर आली, काय नेमकी माहिती? नाही, त्यावेळेला सगळ्या विरोधी पक्षांनी मला म्हटलं होतं की आपलं अपयश झाकण्यासाठी मी असं बोलतो आहे, परंतु त्याही वेळेला मला पूर्ण खात्री होती की या ठिकाणी काही गडबड झालेली आहे, घातपात घडलेला आहे, आणि म्हणून मग मी सायबर डिपार्टमेंटला त्याची तक्रार केली आणि 3 कमिट्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्याच्या व्यतिरिक्त एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीच्या माध्यमातून कमिटी केली होती आणि एक MERCनी कमिटी केली होती आणि एक महाराष्ट्र सरकारने कमिटी केली. ह्या तिन्ही टेक्निकल कमिट्या होत्या, तिघांच्याही रिपोर्ट्स आलेले आहेत आणि सायबर डिपार्टमेंटची रिपोर्ट आज संध्याकाळी आम्हाला प्राप्त होणार आहे. यामागे फक्त चायना आहे की आणखी देश असतील? आणखी अनेक देश त्याच्यामध्ये आहेत. संपूर्ण विस्तृत माहिती मी संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला ज्ञानेश्वरीवर देईल. पहिल्यांदा कुठेतरी परकीय देशांचा जो आहे तो ऊर्जा विभागाच्या समोर असा अटॅक पाहायला मिळतोय, भविष्यामध्ये हे किती मोठं संकट असणार? हे संकट मोठं आहे, काही लहानशी घटना नाही आहे. मी डिटेल विस्तृत माहिती तुम्हाला संध्याकाळी देईल. पाहतोय हे संकट मोठं आहे, त्यावेळी जे आहे मी या संदर्भामध्ये शंका व्यक्त केलेली होती आणि तशाच प्रकारचं निघालेलं आहे. 6 वाजता मला या संदर्भात अहवाल मिळणार आहे आणि या अहवालानंतर जे आहे ते स्पष्ट होईल असं नितीन राऊत यांनी म्हटलेलं आहे. राजू सोनवणे.